हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल लक्ष्मीज किचनमध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटकीची उसळ. मटकीची उसळ ही सगळ्यांना आवडते. तुम्ही ही उसळ किंवा आमटीसारखीही बनवू शकता. आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये ह्या भाज्या मटकीची उसळ किंवा मुगाची उसळ खूप खाल्ली जाते, कारण बहुतेकांना पालेभाज्या आवडत नाही. तर त्यांच्यासाठी ही खास स्पेशल चमचमीत अशी मटकीची उसळ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार. या ठिकाणी मी तेल तापत ठेवलेलं होतं. तेलामध्ये आपण एक चम्मच जिरे टाकून घेऊया. जिरे चांगले तडतडले पाहिजे. त्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा घालूया. यासोबतच आपण 2-3 कढीपत्ते यामध्ये टाकणार आहोत. कढीपत्त्याने खूप चांगला सुगंध आणि स्मेल येतो आणि चवही खूप चांगली येते उसळला. प्रत्येक उसळीमध्ये मटकीची उसळ असो या मुगाची उसळ असो, त्यामध्ये आपण कढीपत्ते टाकले तर खूप छान त्याचा सुगंध येतो आणि स्मेल येतो. कांदा परत असताना या स्टेजवर मी आता इथे 1/2 चम्मच हिंग घालणार आहे. हिंगालाही यासोबत चांगलं परतून घेऊया. हिंगामुळे मस्त सुगंध येतो. यासोबतच मी इथे 1 मोठा चम्मच आलं लसणाची पेस्ट घालून परतून घेणार आहे. ह्याला पण आपण साधारणतः 2-3 मिनटं परतून घेऊया. आता यामध्ये 1 चम्मच हळद घालायची आहे. सोबतच मी इथे लाल मिरची पावडर पण वापरणार आहे. जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तर ती पण चालेल, पण मी थोडं थपथपीत असं बनवणार आहे, थोडासा रस्सा बनवणार आहे. त्यामुळे मिरची पावडर टाकल्याने थोडंसं ह्यामध्ये कोटिंग चांगली होते मटकीला आणि ग्रेव्ही पण थोडीशी आपली घट्ट होते. सोबतच 1 छोटा चम्मच गरम मसाला पण घालून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया. मसाला चांगला एकजीव झाला पाहिजे. या ठिकाणी मी 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे आणि त्याला पण चांगलं स्मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. टोमॅटो लवकर शिजवायसाठी आम्ही ते थोडंसं मी मीठ घालणार आहे, त्याच्यामुळे टोमॅटो आपला लवकर शिजेल, सॉफ्ट होईल. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला. आत्ताच एकदा मीठ घालू शकता किंवा शेवटी जर तुम्हाला अंदाज नसेल समजत तर तुम्ही शेवटी पण मीठ घालू शकता. साधारणतः 2-3 मिनटं आपल्याला याला शिजवायचं आहे, त्यामुळे टोमॅटो स्मॅश होतील. टोमॅटो या ठिकाणी बऱ्यापैकी शिजलेलं आणि तेल पण सुटलेलं आहे. तर यामध्ये मी आता 1 कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केलेली आहे, ती घालून घेणार आहे. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नका घालू. जर आपण कांदा टोमॅटोची पेस्ट घातली तर एक चांगल्या प्रकारची ग्रेव्ही तयार होते आणि आपली मटकी त्यामध्ये चांगल्यापैकी बाइंड होऊन जाते. आणि तुम्ही जर त्याला थोडासा रस्सा बनवायचा असेल तर ते पण बऱ्यापैकी होतो, घट्ट असा रस्सा तयार होतो. 2 मिनटे ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता तर ग्रेव्ही शिजलेली आहे आणि आपण या ठिकाणी मटकी घालूया. ही मी भिजवलेली आणि मोड आलेली मटकी घेतलेली आहे. मटकीला मोड आल्यानंतर खूप चांगली चव लागते, तर आपण आदल्या दिवशी भिजत ठेवायचं. दिवसभर भिजली की रात्री काढून ठेवायची फडक्यामध्ये किंवा एखाद्या चाळणीमध्ये गरम उबदार ठिकाणी ठेवायची. त्यामुळे मटकीला मोड येतं चांगली आणि आपण भाजी बनवतो तिची उसळ बनवतो तेव्हा तिला खूप चांगली चव येते आणि त्याच्यामध्ये प्रथिने पण तयार होतात. मटकी चांगली मिक्स करून घेतलेली आहे. तर मी हिला 5-10 मिनटं झाकून शिजवून घेणार आहे. या ठिकाणी मी जी डिश घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मी ओतून असं ठेवणार आहे, जेणेकरून मटकी आपली चांगली शिजेल आणि त्याच्यातलं पाणी तिथेच टिकून राहील. आपल्याला नंतर परत तिला ढवळायची गरज पण पडणार नाही आणि मसाले पण आपले खाली चिकटणार नाहीत. तर या ठिकाणी पाण्याचे थेंब तयार होतील जेव्हा पाणी गरम होईल, तेव्हा आपल्याला हे उघडून चेक करायचं आहे. 5 मिनटं झालेले आहेत, आपण चेक करून घेऊया. मटकी आपली शिजलेली आहे बहुतेक. तुम्हाला जर या ठिकाणी पाणी घालायचं असेल तर तुम्ही पाणी घालून याची आमटी पण करू शकता. जर तुम्हाला नको असेल तर अशीच ही उसळ तुम्ही बऱ्यापैकी एन्जॉय करू शकता, खाऊ शकता. मी या ठिकाणी थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे याला थोडासा रस्सा करणार आहे, जेणेकरून मी भाताबरोबर एन्जॉय करू शकते. आणि सोबतच मी थोडंसं राहिलेलं 1/2 चम्मच गरम मसाला वरून टाकणार आहे आणि परतून घेणार आहे. थोडंसं मिक्स करून घेते. या ठिकाणी डिशवर मी जे पाणी घेतलेलं होतं ते पाणी गरम झालेलं आहे, तर ते पण पाणी तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. ते पाणी मी थोडंसं इथे घेणार आहे आणि बाकी दुसरं फ्रेश पाणी मी याच्यामध्ये घेणार आहे. जेवढं रसा हवा असेल तुम्हाला तेवढं पाणी टाकून घ्या.
या ठिकाणी मी एवढं पाण्याची लेवल इथे ठेवलेली आहे. जास्त पाणी पण उसळमध्ये चांगलं नसतं, थोडासा धबधबीत रसासाठी मी पाणी वापरते. 10 मिनटं आपण झाकून ठेवून शिजू देऊया. दहा मिनटं झालेली आहेत, आपण चेक करूया. मटकीचा रस्सा या ठिकाणी उकडी आलेला आहे आणि मटकी आपली चांगली शिजलेली आहे व्यवस्थित. मस्त खमंग सुगंध पसरलेला आहे मटकीचा. गॅस आता बंद करून घेऊया. आपली मटकीची उसळ या ठिकाणी रेडी आहे. आपण ही मटकीची उसळ भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता. या ठिकाणी मी थोडासा रस्सा केलेला आहे तर तो आपण भाताबरोबर मस्तपैकी खाऊ शकतो. थोडीशी कोथिंबीर आपण वरून स्प्रिंकल करून घेऊया. तर या ठिकाणी आपली मटकीची उसळ आमटी पूर्णपणे रेडी आहे सर्व करायला. मी एका डिशमध्ये काढून घेते. पावसाळ्यामध्ये कडधान्याच्या उसळी रेसिपी ह्या खूप बेस्ट ऑप्शन आहेत. स्पेशली ज्या लोकांना पालेभाज्या आवडत नाही पावसाळ्यामध्ये खायला, त्या लोकांसाठी पण खूप चांगलं ऑप्शन आहे. शिवाय आपल्याला प्रोटीन्स आणि प्रथिने खूप चांगल्या प्रमाणात मिळतात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जरूर नक्की ट्राय करा घरी अशा प्रकारे बनवायला. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.
Thank you.